उत्तर महाराष्ट्रात खरीपाच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारल्यानं भाताची पुनर्लागवड करावी लागली, त्यामुळे चालू वर्षात भाताची लागवड लांबणीवर गेली. यावर्षी 1,20,095 हेक्टरवर 113% लागवडी झाल्या आहेत. मात्र आता पिकांवर बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगासह तपकिरी तुतड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे भाताचे उत्पादन 35-40% घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाया गेला. सलग दुसऱ्या वर्षी हे संकट शेतकऱ्यांसमोर ओढावलं असल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक चिंतेत सापडलाय.